आपल्या सोबत आहेत भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे विधान परिषदेचे आमदार आणि उमेदवार यावेळेचे नागो गाणार सर. सर काय सांगणार, तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, काय प्रतिक्रिया आहे? मी उमेदवारी अर्ज दाखल केला शिक्षकामध्ये असलेला उत्साह, गेल्या 12 वर्षाचं शिक्षकांचं प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव आणि शिक्षकांनी दिलेलं सहकार्य याच्या आधारे ही निवडणूक मी प्रचंड बहुमताने निवडून येईल आणि इतिहास घडेल अशी मला खात्री आहे. भाजप समर्थित तुम्ही उमेदवार आहात, तिसरी टर्म आहे तुमची. आज भाजपचे मोठे चेहरे जे महाराष्ट्राचे ते आज या ठिकाणी दिसत नाही, काय कारण आहे? काय भाजपमध्ये मोठा आणि लहान चेहरा नसतोच. जे अधिकारी पदाधिकारी शहरात उपलब्ध आहेत ते सर्व आलेले आहेत. कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक तुम्ही लढणार आहे यावेळेस सांग. जुनी पेन्शन योजना, विना अनुदान तत्वाच्या शाळांना अनुदान देणं, रिक्त जागा भरणं, शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार संपुष्टात आणणं, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना आणि वाढीव पदांना मान्यता मिळवून देणं, TET प्रश्न, आश्वासित प्रगती योजनेचा प्रश्न, जेवढे काही विषय शिक्षकांच्या सेवेशी संबंधित आहे आणि शिक्षणाशी संबंधित आहे, मराठी माध्यमांच्या शाळेचं संरक्षण करणं, या सर्व विषयाला वाचा फोडण्यासाठी मी परिषदेमध्ये प्रश्न उचलणार. निवडणूक म्हटलं की लढत आली, तुमची पहिली लढत कोणाशी आहे, काय वाटतं, कुठल्या उमेदवाराशी आहे? या निवडणुकीत माझी लढत नाही, मी एकतर्फीच निवडणूक जिंकणार आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी ताळमेळ दिसत नाही. शिक्षक भारतीचा वेगळा उमेदवार आहे राजेंद्र झाडे, गंगाधर नाकाडे शिवसेना प्रणित ठाकरे गटाचा उमेदवार आहे, काँग्रेस काहीतरी वेगळाच विचार करतो आहे, काय या सगळ्याचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतं आहे की काय? फायदा मला माझ्या कामाचा आणि संघटनेच्या कामाचा होणारच आहे आणि पक्षाच्या पाठिंब्याचा, त्यांच्या वादाशी माझ्या फायद्याचा काही संबंध नाही. आज किती शिक्षक साधारणतः या ठिकाणी आहे असं वाटतं? आज 1000 आहे. हे होते नागो गाणार सर. एकूणच जिंकण्याचा विश्वास जो आहे तो त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.